राज्यामध्ये एक नवीन चक्रीवादळ धडकणार आहे। या चक्रीवादळाला गुलाब हे नाव देण्यात आले आहे। राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशाराही हवामान खात्याने दिला। बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचे आता अतितीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर झालं असल्याने राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे। त्यामुळे मुंबई ठाणे पालघर या भागांमध्ये रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे। ताज्या घडामोडींसाठी पालघर न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।